एक महत्वाची बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणी आज दुसरा दिवस आहे या सुनावणीचा. खासदार सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांची साक्ष सुरू आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसंच खासदार सुप्रिया सुळेही विधानभवनात उपस्थित आहेत. पवार तब्बल 29 वर्षांनंतर विधानभवनात आलेत. काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची उलट साक्ष तपासण्यात आली. यावेळी अजित पवार गटाच्या वकिलांनी केलेले सर्व आरोप जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांनी फेटाळून लावले. आता अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि अनिल पाटलांची उलट साक्ष तपासली जाते. शरद पवार यांच्याजवळ नात रेवती सुळे बसली तर त्यांच्या पाठीमागे जागेवर रोहित पवार आणि सुप्रिया सुळे बसलेले आहेत.